नमस्कार, मी स्नेहल खांडेकर न्यूज फूड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत रव्याची खीर। चला मग साहित्य दाखवते तुम्हाला। हे आहे रवा अर्धी वाटी, वेजची पूड, ड्राय फ्रूट्स, बदाम आणि किशमिश, आणि केसरचं दूध आहे, केसर मिश्रित दूध आणि आपले नॉर्मल दूध। चला मग कृती दाखवते तुम्हाला। चला तर मग आपण काय करूया, थोडेसे बदाम आहेत ना, थोडे थोडस तूप टाकून त्याला रोस्ट करून घेऊया। आणि त्यातच आपण काय करणार आहोत, पाणी ऍड करणार आहोत। बस अगर तुमची अर्धी वाटी रवा असेल ना, तर तुम्ही काय करा, कमीत कमी 3 ते 4 वाट्या पाणी टाका आणि नंतर आपल्या लास्टला दूध ऍड करायचं। कारण का कोणाकोणाला दूध जास्त आवडत नाही ना, त्यामुळे हे आता आपल्याला काय करायचं, याला चांगली उकळी आली ना, आपण काय करणार आहोत, हा जो रवा पहिला भाजून घ्या तुम्ही, थोडा जास्त नका भाजू, खिरीसाठी थोडा कमी भाजा, म्हणजे थोडा लालसर भाजू, थोडा थोडा करून काय करू आपण, रवा ऍड करूया। पहिला आपण एक चांगली उकळी आणूया, याला फार वेळ लागत नाही, 4 ते 5 मिनिटात आपली छानशी खीर तयार होईल। जर तुमची अर्धी वाटी रवा असेल ना, तर तुम्ही काय करा, त्यामध्ये अर्धीच वाटी साखर टाका। हे बघा, हे असं झालेलं आहे। आता आपण काय करूया, त्यामध्ये साखर ऍड करूया। साखर वितळल्यानंतर आपण काय करूया, त्यामध्ये दूध होतील। तर मग आता साखर वितळलेली आहे, आपण काय करूया, त्यामध्ये दूध टाकूया। तुमच्या आवडीप्रमाणे दूध टाका, तुम्हाला कसं आवडतंय तसं। दूध टाकून आपल्याला 5 ते 4 मिनिट आपल्याला चांगल्याला शिजवायचं आहे। चला तर मग आपण आता काय करूया, यामध्ये किशमिश थोडेसे टाकूया आणि वेलची पूड टाकूया। हे जे प्रोसेस आहे सगळं खीरचं, तुम्ही स्लो गॅसवरच करा आणि याला सारखं ढवळत राहावं लागतं। ही ऑलमोस्ट झालेली आपली खीर, वेलची टाकल्यानंतर तुम्ही फक्त 1 मिनिट त्याला हे करा। नंतर आपल्याला काय करायचंय, ह्यामध्ये जे आपण केशरच्या 5 ते 7 काड्या तुम्ही गरम दुधामध्ये भिजून ठेवा आणि त्यानंतर आपल्याला ह्या खीरमध्ये टाकायचं आहे। चला मग तरी आपली ऑलमोस्ट खीर झालेली आहे। चला तर मग आपली खीर बनून तयार आहे। आपण काय करूया, थोडेसे बदाम आणि किशमिश गार्निशिंग करूया। थोडस केसर, तसं तर आपण टाकलेलं आहे भरपूर, तरी पण थोडस टाकूया। आपली खीर बनून तयार आहे। ही अशी आपली खीर बनून तयार आहे। करून बघा, खाऊन बघा,
आणि कशी झाले मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा न्यूज फूड मराठी। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबरोबर खूप खूप धन्यवाद। नमस्कार, थँक्यू सो मच।